अरे श्याम, काय करतोस? किती वेळ झालं तू बसलायस लॅपटॉप वरती? काही ना अभ्यास करतोयस की नाही? नवकी बसलायस? नाहीये, मी ऍप्लिकेशन देतोय प्रिन्सिपल साहेबांसाठी घेतोय. चालू आहे माझं काम. आवर लवकर आता. हो येस, प्रिंट काढतो. काय माझ्या मनासारखी होत नाही. ए आई बंद कर, शाम नुसतं कागदाचे गोळे करून टाकायला मला अभ्यासच करू देत नाही. बघ सगळे घरभर नुसते कागदाचे गोळे. किती त्रास देतो तुला कळतो की नाही? ती अभ्यास करते. मी करतोय ना माझं काम. चूक झाली थोडीशी, कागद फेकला, असं काय म्हणत आबाळ कोसळलं? ती अभ्यास करते ना, तुला कळत नाही का? पण मी पण कामच करतोय ना, ऍप्लिकेशन लिहितोय ना. अरे श्याम, किती कागदाचा कचरा केलाय? हा ती अभ्यास करत बसली, कचऱ्याचा ढीग लावलाय तिच्या समोर. काय चाललंय रे तुमचं गेवाच गडबड गोंधळ? मी देवाचं नाव घेते नाही तर मामा वाचन करताय. मी पण आमची काम करतोय. होता थोडेसा चुका करतोय, पुन्हा दुरुस्ती. टिंग टोंग टिंग टोंग. हा श्याम, कसा आहे? वेलकम वेलकम. सिद्धार्थ सिद्धार्थ. काय आहे? काय ते हॉलिडे पाहिजे थोडीशी कॉलेज मधून. म्हणून सगळ्यांना ऍप्लिकेशन दे. काय कागदाचं ढीग आहे? काय तुला से थोडस चुकलं म्हणून दुरुस्त करतो यार. एवढं काय दिलं तू? पण आपलं जग कुठं चाललं इंटरनेटवर? आणि आपण हे काय कागदांचा पर्यावरणाचा ऱ्हास चाललाय? कागद वगैरे आपल्याला कोणतंही काही करायचं असेल तर सरळ इंटरनेटचा वापर करून ईमेल वगैरे पाठवता येते ना. हे काय करून ठेवलंस कागदाचं? हे म्हणजे नक्कीच एक तर कागदाचं नासाडी, परत पर्यावरणाचा राग, परत त्याच्यामुळं कोणते काम करत असताना इंटरनेट आज किती 21व्या शतक हा विज्ञान युगाकडे गेलेला आहे. तर आपल्याला कोणताही मॅसेज काही पाठवत असताना इंटरनेटचा वापर केला पाहिजे. थँक्यू.